नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुण्यात नुकत्याच झालेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कुस्तीगीर परिषदेच्या मुख्य पंचाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धाप्रमुख म्हणून निवड केलेल्या पंचाला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरूड परिसरात पार पडली आहे. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे. सातव यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला 4 गुण बहाल केल्याचा आरोप अज्ञाताने केला आहे. तसेच सातव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोडवे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज दिला. या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.